दरवर्षी गणेशोत्सवात भाविकांना मूर्ती कोणती घ्यायची असा प्रश्न पडतो. शाडूची मूर्ती वजनाला जड असते, तर पीओपीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया केली असल्याने त्यांचं विसर्जन होणं सहज शक्य नसतं. पण आता या मिश्रणातून साकार झालेल्या गणेश मूर्ती इको फ्रेंडली ठरणार असल्याची माहिती शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी दिली आहे. पीओपीच्या मूर्तीचा वापर टाळण्यासाठी आणि शाडू मातीच्या मूर्तीपेक्षा वजनाला हलकी असणारी मूर्ती साकारण्यासाठी शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी एक नवीन मिश्रण तयार केलंय. या मिश्रणाला त्यांनी वडिलांचं नाव दिलंय, रवींद्र मिश्रण. त्यांना या मिश्रणाचं पेटंट मिळालं असून अशा पद्धतीचं पेटंट मिळवणारे ते पहिले शिल्पकार ठरलेत. त्यांनी हे पेटंट देशाला अर्पण केलं. नमस्कार, मी अभिजित रवींद्र धोंडफळे. आमचा धोंडफळे कला निकेतन हा स्टुडिओ रास्ता पेठेत पॉवर हाऊसच्या चौकामध्ये गेली 82 वर्ष आहे. 1940 साली इथे माझ्या आजोबांनी या स्टुडिओची सुरुवात केली आणि मला सांगायला आनंद होतो आहे की गेली 82 वर्ष आमच्याकडे एकही पूजेची मूर्ती प्लॅस्टरची झालेली नाही आहे. त्यामुळे आमच्या गेली 3 पिढ्या आम्ही एकतर शाडू माती, त्यानंतर पेपर पल्प आणि आता हे नवीन मटेरियल जे आहे, जे मिश्रण आपण आत्ता तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये काम होतं आहे. त्यामुळे ही पर्यावरणपूरक गणपती बनवण्याची 3री पिढी आज काम करते आहे आणि आता माझी मुलगीसुद्धा याच्यावर काम करते, तर 4थी पिढी गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये आम्ही आहोत. गेली एक साधारण 22-23 वर्षापूर्वी मी या चळवळीची सुरुवात केली पुण्यामध्ये, ज्यामध्ये मी अनेक शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये जाऊन वर्कशॉप्स घ्यायचो आणि समहाऊ ही चळवळ त्यानंतर PMOपर्यंत पोचली आणि आपल्या सगळ्यांचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांनी मन की बातमध्ये माझ्या नावाचा या चळवळीचा उल्लेख केला आणि त्याच्यानंतर मात्र ही चळवळ खूप फोफावली आणि खूप ती सगळीकडे पोचली. त्यावेळेस मला असं वाटायला लागलं की आपण काहीतरी ह्याच्यात अजून ॲड करायला पाहिजे की जेणेकरून याची फर्टिलिटीसुद्धा आपल्याला वाढवता येईल, कारण शाडू मातीला फर्टिलिटी कमी असते. त्यामुळे मी 2016 साली मग या मिश्रणाच्या मागे लागलो आणि 2-3 वर्ष त्याच्यावरती अनेक प्रकारची मिश्रणं ट्राय केल्यानंतर हे मिश्रण आपल्याला मिळालं, ज्याच्यामध्ये गाळाची माती, शाडू माती आणि भाताचं तूस हे योग्य प्रमाणात मिक्स केल्यानंतर अतिशय सुंदर रिझल्ट ह्याचे मिळत आहेत. आपण बघतो आहोत की याचं फिनिशिंग अतिशय सुंदर येतं, तसंच गणपती जे आहेत ते अगदी पोकळ काढता येतात त्याच्यामध्ये. ह्याचं वजन इतर मातीच्या तुलनेमध्ये खूप कमी असतं आणि अगदी 1/4 ते 1.5 तासामध्ये हे पाण्यामध्ये विरघळून जातं आणि तसंच याची स्ट्रेंथ खूप आहे. म्हणजे मातीचा गणपती आपल्याला असा हाताळता येत नाही इतक्या सहजपणे हे आपण आत्ता हाताळतो आहोत. तर माझं एक उद्दिष्ट होतं की मातीचे गणपती जे आहेत ते जेव्हा ट्रान्सपोर्ट होत असतात तर त्यावेळेला त्याच्यात तुटफूट खूप होत असते, तर ही तुटफूट कमी व्हावी आणि ट्रान्सपोर्टेशनमध्ये ते नीट सर्वाईव्ह व्हावं, तर तसं हे मटेरियल आहे की जेणेकरून ट्रान्सपोर्टेशनमध्ये ह्याला काही तसं हे होत नाही आणि खूप चांगले रिझल्ट ह्याच्यात मिळालेले आहेत. माझे वडील रवींद्र धोंडफळे हे खूप मोठे शिल्पकार होते आणि खरं तर माझ्या बाबांमुळेच या ह्याच्याकडे मला वळावं असं वाटलं, कारण मी लहान असताना ते शाळेमध्ये, मी मॉडर्न हायस्कूलला होतो त्यामुळे शाळेत जाताना संगम ब्रिजवरती ते मला दाखवायचे की बघ आता गणपती हे त्यावेळेला प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतींची जस्ट सुरुवात झालेली होती, म्हणजे हा साधारण 1980-81 पिरियड असेल आणि तेव्हा ते मला दाखवायचे, बघ याचे तुटलेले हात, तुटलेली डोकी सगळी त्या किनाऱ्यावर पडलेली आहेत आणि पुढे याचा नक्की खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होणार आहे आणि आत्ता त्यांचे शब्दशः खरे झालेले दिसतात. तर त्यांनी पेपर पल्पमध्ये अनेक प्रयोग केले आणि खूप चांगलं यशही त्यांना त्याच्यात मिळालेलं होतं. अनेक मोठे गणपती पेपर पल्पचे त्यांचे पुण्यामध्ये आहेत आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच मी या मिक्सरच्या मागे लागलो. म्हणून मला असं वाटलं की या मिश्रणाचं नाव माझ्या वडिलांच्या नावावरती ठेवावं, म्हणून त्याला रवींद्र मिश्रण असं नाव दिलेलं. या मिश्रणात मी जसं मगाशी म्हटलं तसं गाळाची माती, शाडू माती
आणि भाताचं तूस हे सॉफ्ट राईस ब्रान हे यूज केलेलं आहे. याची आम्ही स्ट्रेंथ टेस्ट केली गेली लॅबमध्ये, तर ही स्ट्रेंथ टेस्ट ही पी ओ पीच्या म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या इक्विव्हॅलंट निघाली आणि शाडू मातीपेक्षा कितीतरी जास्त याची स्ट्रेंथ टेस्ट आहे. आणि ह्याला विरघळायला लागणारा पिरियड हा शाडू मातीच्या गणपतींपेक्षा म्हणजे इतर ज्या मातीचे गणपती तयार होतात त्यापेक्षा कमी आहे. आणि अर्थातच पी ओ पी हे पाण्यात विरघळत नाही. आणि पी ओ पी का वापरू नये हे पण मी आत्ता सांगतो. पी ओ पी म्हणजे काय तर जिप्सम नावाचं खनिज असतं. ते 220 डिग्रीला बेक केलं जातं, तापवलं जातं आणि नंतर त्याची पूड केली जाते. जेव्हा ते तापवलं जातं त्यात रासायनिक प्रक्रिया होतात आणि मग जेव्हा ते मॉइश्चरच्या किंवा पाण्याच्या संपर्कात येतं तर ते नॉन बायोडिग्रेडेबल बनतं, म्हणजेच ते अविघटनशील बनतं, ते विरघळत नाही. आणि त्याचा प्रॉब्लेम असा होऊन बसतो जेव्हा आपण आपल्या वॉटर रिझर्वॉयर्समध्ये पाण्याच्या स्त्रोतांमध्ये हे गणपती आपण विसर्जन करतो तर ते पाण्याच्या तळाशी जाऊन बसतात आणि ते पोकळ असल्यामुळे त्याच्यात सगळा कचरा साठायला सुरुवात होतो आणि मग पाण्यामध्ये प्रदूषण वाढतं. तर हे तसं पूर्णपणे याच्यात कुठलाही रासायनिक घटक नाही आहे आणि आपण याच्यात ॲल्युएल सॉईल म्हणजे गाळाची माती वापरल्यामुळे हे अतिशय समृद्ध असं हे मिश्रण आहे जे आपण नंतर आपल्या झाडांनासुद्धा वापरू शकतो. आणि राईस ब्रान याच्यात वापरल्यामुळे याला खूप पक्केपणा पण आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याची फर्टिलिटीसुद्धा वाढलेली आहे. तर असं हे मिश्रण आहे.